哎，我去咋的了？好呀，好呀，看到那个，走了走了。आवाज कमी करा ना, आवाज कमी करा, पदाधिकारी थोडे बाहेर करा ना, चला आवाज बंद करा, मान केला का? और पुढचा कार्यक्रम जायचे साहेब, काय काय विषय काय? आवाज बंद करा, चला. चार दिवसात सरकारने 370 जीआर काढले, त्याच्यावर नंतर बोलू. पुढे काय? चीनने भारताचा 4000 किलोमीटर प्रदेश बळकावला असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. चीनने भारताचा 4000 किलोमीटरचा भाग गिळलेला आहे. लडाखमध्ये 4000 किलोमीटर साधारण वर्ग किलोमीटर आणि अरुणाचलमध्ये 65 किलोमीटर आत चीनचं सैन्य घुसलेलं आहे. हा आरोप नसून हे सत्य. आणि राहुल गांधी परदेशात जाऊन जरी आधी बोलत असले तरी देशामध्ये गेल्या 1 महिन्यापासून आम्ही हा विषय मांडतो आहोत. मणिपूर हातातून गेलेला आहे. लडाखचा अर्धा भाग पेंगॉन लेकच्या पुढे चीनचं सैन्य घुसलेलं आहे. गावं वसवली, हेलिपॅड्स उभारले. हा, अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किलोमीटर आत घुसलं. या देशाला संरक्षण मंत्री आहे का? या देशाला पंतप्रधान आहे का? गृहमंत्री आहे का? अजिबात नाही. मणिपूरची हिंसाचाराची जी दृश्य आपण पाहतो, संपूर्ण सरकार, गृहमंत्री, प्रधानमंत्री राजकारणामध्ये अडकून पडले, आरत्या करत बसले. हे तुमचं काम नाही आहे. मणिपूरची जनता सुद्धा देशाची नागरिक आहे. लडाखचे सोनम वांगचुक हे लडाखपासून चालत निघाले दिल्लीला, त्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नावर भाजपचे नेते, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री बोलणार नाही. ते बाकी सगळ्या विषयांवर बोलतील. ते आमच्यावर बोलतील, आमच्यावर टीका करतील. पण मणिपूरवर का बोलत नाहीत? लडाखमधल्या घुसखोरीवर चीनच्या का बोलत नाही? अरुणाचलमधल्या घुसखोरीवर का बोलत नाही? हजारो किलोमीटर जमीन चीन आतमध्ये घुसून ताब्यात घेते आणि आमचं सरकार 56 इंचाचं छातीवालं ते गप्प बसलाय. मणिपूरमधली स्थितीमुळे आठवण होते असं पत्र खासदारांनी गृहमंत्र्यांना. कसली आठवण होते? त्याही पेक्षा गंभीर परिस्थिती आहे. एका राज्यामध्ये मिसाईल चालवले जात आहेत, ड्रोनने हल्ले केले जात आहेत, तोफा डागल्या जात आहेत, राज्यपाल पळून गेलेले आहेत. लक्षात घ्या, 1961 जेव्हा चीनचं युद्ध झालं होतं तेव्हा ईशान्येकडल्या राज्यातून सरकार पळून गेलं होतं. त्याच पद्धतीनं आसाममधून राज्यपाल म्हणजे गव्हर्नमेंट पळून गेलेलं आहे. थँक्यू. नरेंद्र मोदींचा वाढदिवस जो आहे तो 15 सेवा 15 साजा.